कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। भोकनी ग्रामपंचायतीला 50 लाखाचे बक्षीस जाहीर। महाराष्ट्र राज्यातून माझी वसुंधरा अभियानांतर्गत 3रा क्रमांक। सरपंच अरुण वाघ यांच्या नेतृत्वाखाली भोकनी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा स्पर्धेत सहभाग घेतला। पर्यावरणपूरक गाव बनविण्यासाठी अनोखा प्रयत्न। स्वच्छता, वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, बंदिस्त गटारी, रस्ते सुशोभीकरण, रंगरंगोटी, नैसर्गिक प्रतिकृती, महिला सबलीकरण आदी विविध उपक्रम राबविण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला ग्रामविकास मंत्रालय भारत सरकारच्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात येते। महाराष्ट्र राज्यात भोकनी ग्रामपंचायतला 3रा क्रमांकाचे बक्षीस नुकतेच जाहीर झाले आहे। माझी वसुंधरा अभियान पर्यावरण आणि वातावरणातील बदल विभागाच्या अंतर्गत 4 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाचा भाग आहे। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित राबविण्यात येणारा कृतिशील उपक्रम आहे। त्याअंतर्गत पर्यावरणाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन योजना प्रभावीपणे राबविण्याची स्पर्धा घेतली जाते। सरपंच वाघ यांच्या संकल्पनेतून भोकनी ग्रामपंचायतने विविध उपक्रम राबवले। सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पर्यावरण दूत, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्या, मनरेगा अंतर्गत काम करणारे मजूर यांच्या श्रमदानाने विविध उपक्रम राबवले आहेत। गाव व परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्यात आले असून भोकनी गाव हिरवाईने नटले आहे। झाडाचे गाव व ऑक्सिजनचे झोन गाव म्हणून परिसरात व जिल्ह्यात नावारूपाला आलेले आहे। गावात नक्षत्र बाग, सैनिक सन्मान बाग, नैसर्गिक धबधबा, पक्षी उद्यान, तुलसी वन, जांभूळ वन, मसाले वन, महिला संसद भवन, कमळ बाग, जीवामृत बेट प्रकल्प, गांगुळ खत प्रकल्प, हायटेक स्मशान भूमी, पर्यावरणपूरक हौद निर्मिती, धोबी घाट, विशेष म्हणजे 5000 वृक्षांची आम्रयादी उपक्रम राबवले आहेत। माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत भोकनी ग्रामपंचायतने सहभाग घेतला। लोकसहभाग, पर्यावरण दूत, ग्रामविकास मंचचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन गाव परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले। विविध उपक्रम राबवून गावचे सौंदर्य व विकासासाठी प्रयत्न केले। ऐन उन्हाळ्यात झाडे जगवण्यासाठी स्वतःच्या उत्पन्नाला तिलांजली देऊन शेततळ्यातील व विहिरीचे पाणी वृक्ष जतन करण्यासाठी वापरले। पर्यावरणपूरक व सुंदर गाव बनविण्याचा प्रयत्न केला। यापुढेही गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविणार असून गावातील सुरक्षित बेरोजगार तरुणांना गावातच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असे सरपंच अरुण वाघ यांनी सांगितले। माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये आम्ही 2023-24 या साली आम्ही सहभाग घेतला होता। त्या दरम्यान आम्हाला राज्यामध्ये 1500 ते 2500 या लोकसंख्येच्या याच्यामध्ये 3रा क्रमांक आमच्या ग्रामपंचायतीला मिळाला आहे। त्या काम करीत असताना एक वेगळा आनंद आहे। माझी वसुंधरामध्ये काम करीत असताना प्रत्येक तत्वावर काम करीत असताना एक प्रत्येक वसुंधरेचं जे जतन होत आहे, पर्यावरणाचं काम होत आहे, पाणी बचतीवर काम होत आहे, प्रत्येक गोष्टीवर, वायूवर काम होत आहे, म्हणजे सोलरवर काम होत आहे, प्रत्येक असा एक घटक बाकी राहत नाही, कधी घटकात काम होत नाही आणि तो एक परिपूर्ण गाव, एक संकल्पना माझी वसुंधरा योजनेच्या अंतर्गत उदयास परिपूर्ण गाव उदयास येईल व अशाच प्रत्येक गावाने भाग घेतला तर नक्कीच गावचे संपूर्ण प्रश्न मार्गी लागतील व जे आज दुष्काळी गाव म्हणून आपली जी भागाची गणना आहे तो कलंक पुसण्यास मदत होईल व काम पण उभं राहील आणि एक आपल्या कार्यकाळात एक वेगळं काम झाल्याचा आनंद एक मनाला एक वेगळी भावना देणार आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अमीन सय्यद, नाशिक।